नगर पंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळालंय. आतापर्यंतच्या निकालात राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्यात आकडेवारीवरनं हे स्पष्ट होतं आहे. आणि याचबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे झी 24 तासला पाहूया. कर्जतचा निकाल रोहितनं सांगितला कारण त्यांनी तिथं फारच एकतर्फी ती निवडणूक केली, म्हणजे त्यांनी कष्ट घेतले होते, सगळ्यांनीच घेतले होते. आता बाकीच्या बाबतीमध्ये शेवटी कुठल्याही निवडणुका म्हटल्यानंतर तिथली तिथली स्थानिक राजकीय परिस्थिती बघून साधारण लोक मतदान त्या ठिकाणी करत असतात. परंतु ह्या निवडणुका झाल्या ह्या पक्षाच्या चिन्हावर झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात पक्षाने आता कोणी कोणी किती किती यश मिळवलं साधारण मी संपूर्ण माहिती घेतल्यावरच त्याबद्दल ते बोलू शकेल. नगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या 3 मंत्र्यांना धक्का बसला. सांगलीमध्ये कडेगाव पलूस या मतदारसंघातच राज्यमंत्री विश्वजित कदम यांना मोठा धक्का बसलाय. कडेगाव नगरपंचायतीत भाजपची एकहाती सत्ता आली. कडेगावमध्ये भाजपला 11, काँग्रेसला 5 जागा मिळाल्या. तर तिकडे पाटणमध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनाही धक्का बसलाय. शंभूराज देसाईंचा मतदारसंघ असलेल्या पाटणमध्येच 17 पैकी 10 जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. तर सार्वजनिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात भाजपच्या अर्थात पंकजा मुंडेंची सरशी झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या या 3 बड्या मंत्र्यांना धक्का बसलेला आहे. कडेगाव पलूसमध्ये विजय कदमांना, पाटणमध्ये शंभूराज देसाई यांना आणि बीडमध्ये धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळालं. बीडमध्ये भाजपची सरशी अर्थात पंकजा मुंडेंची सरशी पाहायला मिळाली. छत्रपतींचा विचार म्हणजे